नमस्कार मित्रांना, पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांना, आज तारीख आहे 27 ऑगस्ट आणि आज आपण जाऊन राहिले गेना डॅमवर. सध्या आपण असं माहिती बोलले, गेना डॅम 100% फुल झालं, तर आपण गेना डॅमचं लाईव्ह हालचाल दाखवायचं प्रयत्न करू. मित्रांनो, एक तास पूर्वी घरातून निघाले आणि आता आपण आहे शिरूर गावमा आणि बघू शकतो मागे शिरूर कालिंका माता मंदिरचं गेट आहे. इथून शिरूर गावमा जाणार पडतं आणि नेमके वातावरण तिथे आहे. मित्रांनो, चारी बाजूला पाणी चालू आहे आणि इथे पाणी कमी आहे. माझ्या पाठीमागे पण पाणी चालू आहे, इकडच्या बाजूला पण पाणी चालू आहे. त्यामुळे आपण 5 मिनिट वाट बघू, जर पाणी थांबलं तर ठीक आहे, नाहीतर आपण रेनकोट आणलं, रेनकोट घालून जायचं प्रयत्न करू. आणि गेना डॅमचे हल्ली काय हालचाल चालू आहे आणि किती गेट ओपन केले ते पण दाखवायचं प्रयत्न करू. तो पाणी थोडा कमी झालं मित्रांनो, तो आपण पुढे जायला प्रयत्न करू. तर चला, आणि व्हिडिओ जर आवडले असेल गेना डॅमचे तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. दादा, गिरना डॅम जाणार आहे, गिरना डॅम रस्ता हे जाणार. हा, आणि या गावचं नाव काय? अच्छा, अच्छा. किती किलोमीटर आहे इथून? 15-20 किलोमीटर. ठीक, मग फायनली आखो पाणी चालू झाले, रेनकोट आपण घालून घेऊ. पावसाळ्याचं दिन आहे, सीताराचं जिम चालूच राहते. 10 किलोमीटर पुढे गेलं की पाणी आहे. तो आपण ते तयारी माझ होता मित्रांनो, त्यामुळे आपल्याला काही अडचण नाही. आपण छुंगछांग जागावर आहे, रेनकोट वगैरे घालून घेतलं. आपल्याला इकडे जाणं आहे, इथून 15 किलोमीटर जाणं आहे. 15 किलोमीटर नंतर आपल्याला डॅम मिळणार आहे, गिरना डॅम. पाणी चालूच आहे. चला मित्रांनो, आपण तर मित्रांनो फायनली बघू शकतो गिरना धरण 8 किलोमीटर. आणि आपण आता बघा आहे ह्या लोकेशनवर आहे. तो लोक इथूनच गलती करून टाकते जायचं, रस्ता चुकून घेते. जर आपण सायगाव मार्गे तिकून गेले तर 10 ते 20 किलोमीटर जर रस्ता नेमन समजले, नाही तर 15 ते 20 किलोमीटर रस्ता चुकते आणि फिरामा जाते. इथून शॉर्टकटमा येते, आपण बोरकुंड मार्गे आले, पारोळा करून बोरकुंडतून सीधा इकडे आले. फायनली आपण भिरून गेले गिरना डॅमवर. इथून फक्त 1 किलोमीटर लांब आहे आणि इथून तुम्हाला गिरना डॅमचे व्ह्यू बाकी दाखवतो. आणि पाईपलाईन आहे, बाकी मालेगावमा गेले, बाकी धुळेमा गेले इथून पाणी. आणि बघा इथून सुरू होतं व्ह्यू. तर मित्रांनो फायनली येऊन गेलो आपण गिरना डॅमवर. आणि इथे भाऊकडे आपण गाडी लावले, सुभाष काकाकडे विचारून. आपण भाऊचे नाव विचारू. भाऊ, नाव काय आपलं? तौसीफ शेख. आता मच्छी फिराय पण इथेच आहे ना? इथेच आहे, जिवंत माल राहतो. अच्छा, एकदम जिवंत माल आहे. मच्छी फिराय वगैरे काय किलो घेते? 100 रुपये किलो चालू. 100 रुपये किलो, 200 रुपये किलो डायरेक्ट फ्राय. फिराय डायरेक्ट, एकदम ताजा माल राहतो. डायरेक्ट ताजा माल आहे. मोठाला खूप येणार जाणार चालू आहे ना? चालू आहे ना, जास्ती आहे ना, गेट सुरली नाही एक मोरी. अच्छा अच्छा, पुढे अजून सोडणार आहे. मच्छी भेटते. कुठला चे दादा तुम्ही? अच्छा अच्छा, फिरायला आले का? अच्छा, अच्छा हॉटेल आहे का? अच्छा अच्छा अच्छा, मच्छी फिरायचं? हो, मच्छी फ्रेश सगळं फ्रेश. अच्छा अच्छा अच्छा, जेवण आहे, सगळं जेवण आहे. अच्छा, मसाला, काजू मसाला, पनीर मसाला. गिरना डॅम देखायला? अच्छा, देखायला ट्रॅक्टर वर? नाही, क्रुझर आणले. किती लोक आले? 15-1 लोक. अच्छा, 15-1 लोक. मछली खाने के लिए आए थे यहाँ पर. अच्छा, कहाँ से आए आप लोग? हम सायगाव से आए. देखो सायगाव से भाई लोग आए. मागे गाड़ी वगैरह पार्किंग करून दिले गेट से समोर. इथे पाठीमागे गेट आहे. मी इथून यांचे करून देवला पुरवणगी घ्यायचं होता, घेऊन घेतले. मध्ये शूटिंग अलाव नाही, आपला जो करायचं खालून करायचं आणि आजूबाजू संतरा दाखवायचं. डॅम आता मित्रांनो 90% बोललेले आहे, 90% डॅम बोललेले आहे. माझा जेवढे अनुभव आहे, माझा अनुभव प्रमाणे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि आता दाखवायचा पण प्रयत्न करतो. डॅम आता 90% बोललेले आहे. किती फाटक चालू आहे मी तर ते दाखवणारच आहे. त्याचे मागे तुम्ही बघा, मागचे 12 महिन्याच्यापैकी किती भारी आनंदाचं गोष्टी आहे. मागचे 12 महिन्यामध्ये 50% पण बोलले नाही होता, पण आता 90% बोलले आणि काही दरजा चालू आहे. आपण तिकडे खाली उतरून थोडा दाखवायचा प्रयत्न करू. इकडना बाजूला जर तुम्ही बोरकून घालून आले तर तुम्हाला सोपा पडणार आहे. रास्ता पण एकदम चांगले रास्ता आहे मित्रांनो, रास्ता खराब होता पहिले, आता चांगले केले. इथे 2 हॉटेल पण आहे इकडना बाजूला, पाय पाय जाण्यासाठी चालू आहे. इकडना बाजूला तर लाय 10-12 हॉटेल. तर मित्रांनो चला आपण थोडा मध्ये जाऊन दाखवायचा प्रयत्न करू आणि खालच्या बाजूला जाऊन थोडा प्रयत्न करू.
आपण इथून खालचा रस्त्यातून खाली जाणार आहे. वरतूनच्या पक्के खालून मजा येणार तुम्हाला बघा. पाण्याचे आवाज येणार आहे ना. गेट तर चालू आहे, गेट तर मी दाखवणारच आहे तुमच्या मनमा. गेट देखण्यासाठी असा हुंदा आहे मित्रांनो. फायनली आपण आहे गिरणा डॅमवर आणि बघू शकतो पाण्याचे आवाज ऐकून तुम्ही एक अंदाज लावू शकतो किती गेट चालू आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता गिरणा डॅमचे फक्त एकच गेट चालू आहे. आता इंस्टाग्रामवर तुम्ही जे रील बघून राहिले ते दुसऱ्या दारांचे आहे. फक्त एकच चालू आहे आणि त्याचे पाण्याचे आवाज आणि त्याचे पाण्याचे धार तुम्ही बघू शकता मित्रांनो. तेवढे खतरनाक आहे. तर मित्रांनो आज धरणचे संपूर्ण व्ह्यू दाखवायचे प्रयत्न करू आपण. गेट तर एक चालू आहे पण लोक भरपूर आलेले आहे आणि धरणना व्ह्यू सगळ्याला दिखायला मिळत नाही. गरीब असून तुम्ही देखा यायचं काय काम नाही आहे. थोडा दिवस मग गेट पूर्ण ओपन झालं की कोणाला येऊ देणार नाही आहे. तिकडनं एक नंबर गेट फक्त चालू आहे बघा. नुसते एक नंबर गेट चालू आहे. तिथे बघू शकतो जायचं जागा होता पण रेल काढणं वगैरे चालू आहे आमचं. इथून जर पडलं तर खतम. इथे जागा मस्त आहे मित्रांनो. इथे कमसे कम 15 मीटर खोल आहे. खाली तुम्हाला दाखवायचं प्रयत्न करतो जर इथून खाली पडणार तो लगभग बसणं नामुमकिन आहे. डायरेक्ट मशान मुमीला भेटणार पडेल. पण तुमच्यासाठी मी रिस्क घेऊन दाखवतो. आता गेट्सच्या दोन्ही बाजूलाच हॉटेल आहे. इथे मच्छी फिराय वगैरे बघू शकतो तुम्हाला. त्याच्यात तळलेले मच्छी भेटणार आहे डायरेक्ट फ्रेश. डायरेक्ट जिवंत मच्छी होता तुम्हाला. डायरेक्ट जिवंत फ्रेश मच्छी भेटणार आहे. आणि राहिल्या गोष्टी मुरमुरा मक्का पत्तेखार गोष्टी अवेलेबल आहे. या आणि शांततामध्ये तुम्ही व्हिजिट करा. आणि एसटी कोणत्या गावातून येते दादा? चितगावातून एसटी येते. लाईव्हरी वातावरण आहे बघू शकतो किती पर्यटक इथे आलेलं आहे. गाडी पार्किंग केलं बाकी. अशी तुम्हाला फिराय करून देणार आहे. गाडी पार्किंगची मोठा सुविधा आहे. नमस्कार दादा. नमस्कार. ठीक आहे ठीक आहे दादा. आपण एवढं घेऊन राहिलो. डायरेक्ट 100 रुपये किलो. हा 100 रुपये किलो तरून देते आपण. तरून देतो. बेगरा मच्छी घ्यायचं काम नाही का बाहेरतून घेणार? आपण आपलीच मच्छी. अच्छा काय किलो देते? 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. तळायची 100 रुपये मासे. अच्छा 220 रुपये किलो. एकदम जिवंत मच्छी बघा. इथे तळणं चालू बघू शकतो. जिवंत मच्छी मित्रांनो. भारी लाईव्ह भारी व्यवस्था केलंय. पहिले इकडना बाजूला काही नाही होता. नाही आपली तिकडे हॉटेल आहे. अच्छा तिकडे समोर हॉटेल. अच्छा अच्छा तिकडे हॉटेल आहे. म्हणजे जेवण सगळं जेवण भेटत. नॉन व्हेज व्हेज. अच्छा अच्छा. पण इथे लोक खाऊ नाही. आपल्याकडे मच्छी भेटते. व्हेज आणि नॉन व्हेज सांगतो. अच्छा अच्छा. कोंबडी गावरानी कोंबडी ते वगैरे सगळं. अच्छा कोणतं नाव हॉटेलचं? नाव संग्राम हॉटेल. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. हॉटेल नाव आहे.
धन्यवाद दादा, धन्यवाद. काही पाणी नाही नाही ठीक आहे. फायनली आपला इथला ब्लॉग पुरा झालाय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इथे व्हिजिट करा. का हे बघू वगैरे सगळं लाईव्ह आडी येतो बघा. चला राम राम दादा, राम राम.